नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बाय तुषार. तर आज 6वा दिवस आहे. मी भीमाशंकरच्या वारीला आलो, ठाणे टू भीमाशंकर चालत चालत आलो आणि आज 6वा दिवस आहे. सगळ्यांना माझ्याकडून शुभमय सकाळ. तर आज 6वा दिवस आहे आणि रात्री सोमेश्वर महादेव मंदिरमध्ये आमचा मुक्काम होता. तर रात्री ते लाईट नव्हती, म्हणजे लाईट होती पण मंदिरात एवढं म्हणजे दाखवण्यासारखं काय नव्हतं. सकाळी मी तुम्हाला दाखवेन. पांडवकालीन हे मंदिर आहे तेव्हापासून आतापर्यंत आणि मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवेलच. ब्रजविश करून रेडी होईन 6 वाजता, जेव्हा निघते तेव्हा दाखवेन तुम्हाला मंदिर पूर्ण. आज आम्हाला जायचं आहे गुंडाळवाडी करून, एक स्टॉप आहे इथून 18 किलोमीटर आहे. तर बघू आता किती वेळ लागतं कारण की हे सगळंसाठी माझ्या नवीन आहे सगळं आणि खूप त्रास होतोय चालायला, पण सगळं काय महादेवाच्या कृपेने. शिवरात्रीच्या एक दिवस अगोदर आम्ही भीमाशंकरला पोहोचणार आहे संध्याकाळी 8 वाजता, तेव्हा दर्शन करून भीमाशंकरला दुसऱ्या दिवशी शिवरात्री दिवशी दर्शन करणं थोडं अवघड असतं म्हणून आम्ही एक दिवस अगोदरच दर्शन करतो. तर मी ब्रजविश करतो आणि तुम्हाला भेटतो. हर हर महादेव. तर मस्त रेडी वेडी झालोय, ब्रजविश केलंय, चहा पिलाय आणि आता चालायला घेतोय. 6:45 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 7 होत आलेत. 16 किलोमीटर चालायचं आहे. तर मी तुम्हाला बोललेलो की मी तुम्हाला एक दाखवतो, एक सेकंड. हे झाड जे आहे हे रुद्राक्षचं झाड आहे पूर्ण संपूर्ण. आणि असं बोललं जातं की महाराष्ट्रात खूप कमी जागे हे रुद्राक्षाचं झाड आहे. जी स्टोरी सगळे कोण कोण वेगवेगळी स्टोरी सांगतात, कोणी सांगतात की महादेव जेव्हा रडले होते म्हणजे त्यांच्या डोळ्यात जेव्हा आश्रू आलं होतं, जो आश्रू खाली जेव्हा भारतावरती पडले होते एक एक थेंब, तेव्हा हे रुद्राक्षाचं झाड आलेलं. कोण दुसरी स्टोरी सांगतं, अशी वेगवेगळी स्टोरीज आहेत हे रुद्राक्षाच्या झाडाची. हे मंदिराचं दीपस्तंभ आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला हे दीपस्तंभ प्रज्वलित करतात. ही नंदी हर हर महादेव. हे सोमेश्वर महादेव मंदिर आहे आणि शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे. मस्त स्टॉपवरती पोचलो आहे आणि आता जेवण बिवून सगळं झालं आहे तर आराम करतोय. सगळे झोपले तिथे. रुपेश, प्रमोद, सनी, अथर्व सगळे झोपलेत. आम्ही पण आता आराम करतो. संध्याकाळी आता म्हणते 4:30 वाजतापर्यंत निघायचं आहे इथून. सध्या गुंडाळवाडीला आहे आणि रात्रीचा स्टॉप आहे ढेणेला. ढेणे किती इथून? 18.3 किलोमीटर चालायचं आहे आता संध्याकाळी. आता संध्याकाळी 5 निघालो तरी 8:30-9 पोचू. 10:30 वाजतील असं प्रमोद बोलतोय.
बघू आता किती वेळ लागतो. सध्या आराम करतो, संध्याकाळी भेटतो तुम्हाला. जय शिवराय, हर हर महादेव. तर जेवून झोपलो होतो आणि झोपून उठल्यावरती संध्याकाळच्या स्टॉपलासाठी निघालोय आणि संध्याकाळचा स्टॉप ढिणेमध्ये आहे, जो की इथून गोंडाळवाडीवरनं 18 किलोमीटर आहे. म्हणजे साधारण एक आम्ही 8:30 ते 9 वाजतापर्यंत पोचू. सध्या आम्ही इथे एक छोटासा हॉल्ट घेतलेला आहे, जो इथे दूध आणि बिस्किट आहे आज नाश्त्याला. आता तिथे स्टॉप घेतलेला आहे, सगळी मंडळी आपली बसली. एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो. सगळी कंपनी आपली दूध आणि बिस्किट खात आहेत. नाश्ता करतायत, दूध आणि बिस्किट. नाक दूध पित आहे. प्रमोद, बाबू, हर्ष, ऋषिकेश. हा ऋषिकेश, तिचा आज वाढदिवस आहे. ऋषिकेश हॅपी बर्थडे. मंडळाचे डीजे नेहमी वाजवत असतात. मेन हेड ऑफ द फॅमिली डीजे पालखी ओंकार कुतावडेकर, जेटवा, वडापाव, पप्पू सगळे बसलेत. तर चालतोय, आता थांबलोय आणि माझे सगळे मित्र मुंबईवरून आता आले 200 किलोमीटर. ते लोक ड्राईव्ह करून आले. आपण अमितची पूर्ण टीम आली, आपली पूर्ण टीम. अमित, कसं वाटतं ड्राईव्ह करून 250 किलोमीटर? एकदम छान वाटतंय. हा, 14 वर्ष वारी आपली चालू आहे भीमाशंकर ठाणे. त्यात पहिल्यांदा ह्याला वेळ भेटलाय. म्हणजे आम्ही त्याला रिक्वेस्ट केलेली, एक लेटर पाठवलेलं होतं. तो लेटर त्या लोकांनी पास केलंय, अपॉइंटमेंट घेतलेली आणि या वर्षी ते आलेत. आता धन्यवाद अमित साहेब, तुम्ही आल्याबद्दल. म्हणजे तुमचे पुढच्या वर्षी, माय गॉड, म्हणजे अजून एक ब्लॉगर तुम्हाला भेटेल पुढच्या वर्षी पासून. अमित देसाई सोबत त्यांची सगळी टीम. हर हर महादेव. बोल भीमाशंकर भगवान की जय. सुंदर असा सनसेट आहे. 6:45 टाइम झालेला आहे आणि सुंदर सनसेट दिसतोय. इथे छान ऑरेंज कलर आलाय. तोडाला उडून जाऊन लंकेश गेला, लंकेश जाऊन चमत्कार केला. ते कसे रे सवावे अनंता, तुला ते कसे रे नमावे. अनंता मुखांचा शिणे शेष गाता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. हर हर महादेव. बोल भीमा शंकर महादेव की जय. गणपती बाप्पा. बोल अयोध्यापती श्री रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. हॅलो सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, लवकर थोडा आवाज वाढव. हॅलो हॅलो हॅलो. थांब थांब ना, चालू कर. सर ऋषिकेश नवनाथ माने आणि हे नवनाथ माने आणि हे ऋषिकेश आमच्या मंडळाचे सचिव नवनाथ माने आणि ऋषिकेश आमच्या मंडळाचे डीजेचे व्यवस्थापक. म्हणजे आमची कोणती पण पिकनिक असू दे, टूर असू दे, नेहमी ऋषिकेश हे डीजे संभवत असतात. आज त्यांचा वाढदिवस आहे, तर मंडळातर्फे त्यांचा पालखीमध्येच केक कापण्यात येत आहे. तर सगळ्यांनी लेट स्टार्ट.
जेवायला पनीरची भाजी, पुरी, डाळ, पापड, लोणचं, खीर आणि भात डाळ. संपूर्ण जेवण. प्रचंड थंडी आहे. माझ्या मोबाईलमध्ये हात पण कापतोय. अचानक थंडी वाढली आहे, काय कल्पना नाही. इथे गावामध्ये खूप थंडी आहे. मला चौकतो जरा मस्त गरम गरम. नंतर भेटतो तुम्हाला. तर आज खूप थकलो आहे आणि आज सेकंड लास्ट दिवस आहे पालखीचा. उद्या शेवटचा दिवस आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव.